नमस्कार इतिहास मित्रांनो, शिवराय अफजल भेटीवेळी शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांचा जीव शिवरायांनीच वाचवला होता हा आपल्या इतिहासातील एक दुर्लक्षित राहिलेला प्रसंग आहे. प्रतापगडाजवळ झालेल्या त्या सुप्रसिद्ध भेटीवेळी शिवरायांनी अफजल खानाला फाडले. त्या काळी भारतभर गाजलेल्या या घटनेमुळे आणखी दोन नावेसुद्धा प्रसिद्धी पावली. एक म्हणजे खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि दुसरे शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील. कृष्णाजी भास्कर वेगळ्याच कारणाने गाजला, पण पंताजींची या घटनेतील कामगिरी तशी दुर्लक्षितच राहिलेली आहे. तर आजच्या या भागात शिवरायांनी पंताजींना कोणती कामगिरी सांगितली, ती पंताजींनी कशी पूर्ण केली, शिवराय आणि खानाच्या प्रत्यक्ष भेटीच्या दिवशी पंताजींनी काय केले आणि या पंताजी पंतांचा जीव शिवरायांनी कसा वाचविला हे सादर होत आहे. खुद्द शिवछत्रपतींच्याच पदरी असलेल्या व्यक्तींनी लिहिलेल्या सभासद बखर, शिवभारत ग्रंथ आणि 91 कलमी बखरीतून नमूद झालेली ही घटना अशी घडली. 1659 साली शिवरायांना पकडून नेण्याची प्रतिज्ञा करून आलेला अफजल खान साताऱ्याजवळ वाईला पोहोचला, पण इथे येताच त्याने शिवरायांच्या विरुद्ध थेट लढाई करण्याऐवजी वेगळीच चाल खेळली. खानाने त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला प्रतापगडावर असलेल्या शिवरायांकडे पाठवून शिवरायांनी वाई येथे आपल्या भेटीस यावे व बोलणी करावीत असा निरोप कळविला. हा निरोप मिळताच शिवरायांनी आपले वकील म्हणून पंताजी गोपीनाथ बोकील यांची निवड केली. पंताजींना खानाकडे पाठवताना शिवरायांनी पंताजींना सांगितले, खानाची भेट घेऊन बोलाचाली करणे, खानास क्रियाशपथ मागणे म्हणजे भेट सुरळीत होईल असे वचन त्याच्याकडून घेणे, खानाने तुम्हाला तशी शपथ मागितली तरी अनुमान न करता तुम्ही ती देणे, हर प्रकारे त्याला जावळीस म्हणजे प्रतापगडाजवळ घेऊन येणे, खानाच्या सैन्यात युक्तिप्रयुक्तीने बातमी काढून खानाचे चित्त आमच्या बऱ्यावर आहे की वाईटावर आहे याचा शोध करणे. शिवरायांचा हा निरोप पंताजींनी खानाला वाईला जाऊन भेटून सांगितला. तेव्हा खानाने आधी आढेवेढे घेतले, पण अखेर खानाने पंताजींना तू ब्राह्मण मध्यस्थ होऊन शपथ देशील म्हणजे भेट सुरळीत होईल याची शपथेवर खात्री देशील तर भेटीला येतो. पंताजी पंतांनी लगेचच शिवरायांनीच सांगितल्याप्रमाणे खानाला तशी शपथ देऊन टाकली. शिवरायांनी सांगितलेले एक काम पंताजींनी पूर्ण केले आणि लगेचच दुसऱ्या कामाला हात घातला. पंताजींनी खानाच्या सैन्यात लाचलुचपतीचा प्रयोग करून मुत्सद्दी वजीर यांच्याकडून खानाचा गुप्तभेद काय होता ते काढून घेतले. खानाच्या या लोकांनी पंताजींना सांगितले की शिवाजी हरामजादा आहे, याच्याशी युद्ध करून तो हाती सापडणार नाही, म्हणून राजकारण लावून याची भेट घ्यावी, भेटीचे वेळी धरावा अशी तजवीज खानाने केली आहे. पंताजींनी शिवरायांनी सोपवलेली जबाबदारी इथे पूर्ण फत्ते केली होती. वाईहून प्रतापगडावर येऊन पंताजींनी शिवरायांना खान भेटीसाठी प्रतापगडाजवळ येईल आणि त्याच्या मनातील हेतू या दोन्ही बातम्या कळवल्या. हे फार मोठे आणि महत्त्वाचे असे कार्य पंताजींनी यशस्वीपणे पार पाडले होते. शिवरायांनी प्रसन्न होऊन पंताजींना 5000 होन बक्षीस दिले आणि पंताजींना पुन्हा खानाकडे रवाना केले. यावेळी शिवरायांनी पंताजी पंतांना सांगितले होते की तुम्ही खानास सांगणे जे राजा बहुत भीतो, वाईस भेटीस यावयास धीर पुरत नाही, खान वडील म्हणजे वयाने मोठे, खान वडील आहेत, मेहरबानी करून जावळीस येऊन भेट देतात तरी आपण भेटीस येतो. पंताजी गोपीनाथ शिवराय भेटायला तयार आहेत हा निरोप घेऊन खानाकडे पोहोचताच शिवरायांना भेटायला उतावीळ झालेला खान सैन्यासह वाईहून निघाला आणि प्रतापगडाच्या पायथ्याच्या कोयनेकाठच्या पारगावी येऊन त्याने तेथे आपली छावणी केली. इथून खानाने पंताजींना शिवरायांच्याकडे पाठवून निरोप दिला की भेटीस येणे. यावर शिवरायांनी पंताजी पंतांकडून खानाला कळविले की आम्ही गडावरून उतरून येतो, तुम्ही म्हणजे खानाने छावणीतून पुढे येऊन खास निश्चित केलेल्या भेटीच्या ठिकाणी यावे, तिथे भेट होईल. शिवरायांचा हा निरोप खानाला देण्यासाठी आणि खानाला त्या दिवशी भेटीच्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी पंताजी पंत पुन्हा पार गावातील खानाच्या छावणीत गेले. भेटीचा जो दिवस ठरला होता त्या दिवशी इंग्रजी तारीख होती 10 नोव्हेंबर 1659.
त्या दिवशी छावणीतून निघताना आयत्यावेळी खानाने सोबत 1000-1500 शस्त्रसज्ज सैनिक बरोबर घेतले. खरे तर भेटीच्या ठिकाणी खानाने आणि शिवरायांनी 10 अंगरक्षक व वकिलांच्यासह यायचे आणि सर्व अंगरक्षक दूर ठेवून शामियान्यामध्ये फक्त आपापल्या वकिलांच्या सोबत भेटायचे असे ठरलेले होते. त्यामुळे खानाने हे सैन्य बरोबर घेतलेले पाहताच पंताजी खानाला म्हणाले, इतका जमाव घेऊन गेली याने राजा दहशत खाईल, माघारी गडावरी जाईल, भेट होणार नाही, भेटच होणार नाही. हे ऐकताच खानाने सोबतचे सैन्य बरोबर न्यायचे रद्द केले आणि त्याच्या 9 अंगरक्षकांना देखील शामियान्यापासून दूर ठेवले. आता अफजल खान, त्याचा वकील कृष्णाजी भास्कर, बडा सय्यद उर्फ सय्यद बंडा हा खानाचा अंगरक्षक आणि पंताजी पंत हे भेटीच्या शामियान्यात दाखल झाले. शिवराय देखील त्यांच्या 10 अंगरक्षकांसह गडावरून उतरून शामियान्याजवळ पोहोचले. पण इथे शिवरायांनी शामियान्यापासून दूर थांबून शामियान्यात कोण कोण आहे याची आधी माहिती घेतली. त्यावेळी सय्यद बंडा खानासोबत आहे हे कळताच शिवरायांनी पंताजींना बोलावून सांगितले की हा सय्यद बंडा यातून दूर पाठविणे. पंताजींनी आज जाऊन खानाला सांगून सय्यद बंडाला शामियान्याबाहेर पाठवले. हे पाहिल्यानंतर आता शिवरायांनी त्यांचे 10 पैकी 9 अंगरक्षक थोड्या अंतरावर ठेवले आणि जिवा महालेंसह शिवराय शामियान्यापाशी आले. त्यानंतर जिवा महालेंना शिवरायांनी बाहेर ठेवले आणि मगच शिवराय शामियान्यात गेले. शामियान्यात आता शिवराय, पंताजी गोपीनाथ, अफजल खान आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या 4 व्यक्ती होत्या. खानाने शिवरायांना मिठी मारण्यापूर्वी त्यांच्यात काय बोलाचाली झाली, तसेच शामियान्यात झालेली पूर्ण झटापट आपण गेल्या 2-3 व्हिडिओत यापूर्वी सविस्तर पाहिलेलीच आहे. तेव्हा ते थोडक्यात पाहून त्यानंतर काय घडले ते जाणून घेऊया. शामियान्यात शिवरायांनी खानाचे पोट फाडले. त्यानंतर तलवार घेऊन चालून आलेल्या कृष्णाजी भास्कराला शिवरायांनीच ठार केले. शामियान्यात शिरून शिवरायांच्यावर वार करू पाहणाऱ्या बडा सय्यद उर्फ सय्यद बंडाला जिवा महालेंनी ठार केले. शिवराय कृष्णाजी भास्कराला मारत असताना आणि जिवा महाले सय्यद बंडावरती वार करीत असताना या सर्व झटापटीचा फायदा घेऊन पोटातील बाहेर पडणारी आतडी हाताने धरून अफजल खान शामियान्याबाहेर निसटला. त्याच्या मागोमाग शिवराय, पंताजी पंत आणि जिवा महाले हे देखील बाहेर पडले. खान जखमी झालेला पाहताच खानाचे थोड्याच अंतरावर थांबलेले 9 अंगरक्षक शिवरायांच्यावर एकदम चालून आले. पण दोन्ही हातातील तलवार व पट्टा या शस्त्रांनी शिवरायांनी स्वतःभोवती जणू एक अभेद्य वलयच निर्माण केले होते. तोपर्यंत शिवरायांचे इतर 9 अंगरक्षक धावत येऊन खानाच्या अंगरक्षकांच्यावर तुटून पडले. शामियान्याबाहेर आता या लढाईची जी एकच धुमश्चक्री उडाली त्या सपाट्यात पंताजी पंत सापडले. या सर्व गदारोळात फक्त पंताजी पंत हे एकटेच निशस्त्र होते. अगदी हातघाईच्या अशा त्या जीवघेण्या लढाईत सर्वांचेच लक्ष शिवरायांच्या वरच खिळलेले होते. यामुळे पंताजी पंतांकडे दुर्लक्ष होऊन त्या गडबड गोंधळात ते ओळखू न आल्याने पंताजींच्यावर 2-4 वार झालेच. पण अष्टावधानी शिवरायांचे लक्ष पंताजींकडे होतेच. त्या अत्यंत वेगवान अशा धुमश्चक्रीत देखील शिवरायांनी प्रसंगावधान राखून स्वतः पंताजी पंतांचे रक्षण केले. पंताजी पंतांचे प्राण अशा प्रकारे शिवरायांनी वाचवले. संभाजी कावजींनी पळून जाणाऱ्या खानाचे शिर कापले आणि खानाचे सर्व अंगरक्षक शिवरायांच्या अंगरक्षकांनी ठार केले. खानाचे कापलेले शिर घेऊन शिवरायांसह पंताजी पंत आणि शिवरायांचे 10 अंगरक्षक झपाट्याने प्रतापगडावर पोहोचले. मागोमाग प्रतापगडावरून तोफेचा इशारा होताच खानाच्या सैन्यावर व छावणीवर मावळ्यांनी जबरदस्त वेगवान हल्ला करून आदिलशाही सैन्याचा नाश केला आणि हा प्रतापगडाचा जगप्रसिद्ध रणसंग्राम शिवरायांनी जिंकला. प्रतापगडाचे हे युद्ध संपल्यानंतर खानाकडे यशस्वीपणे वकिली करून शिवरायांनी सांगितलेली कामगिरी फत्ते करण्याबद्दल पंताजी पंतांचा शिवरायांनी सन्मान करून त्यांना शिरवळतर्फेतील भोळी व मांडकी या 2 गावात प्रत्येकी 1 चावर जमीन इनाम करून दिली. तसेच मांडकी गावच्या बाजाराचे सेटेपण देखील शिवरायांनी यावेळी पंताजी पंतांना दिले. मित्रांनो, या थरारक घटनेत निशस्त्र असलेल्या पंताजी पंतांना, स्वराज्याच्या त्या निष्ठावान सेवकाला, शिवरायांनी सांगितलेली कामगिरी पूर्ण फत्ते करणाऱ्या त्या चतुर आणि मुत्सद्दी वकिलाला, अखंड सावधान असणाऱ्या आणि क्षणार्धात अचूक निर्णय घेऊन
त्याप्रमाणे नेमक्या हालचाली करणाऱ्या प्रसंगावधानी शिवरायांनी अगदी जाणीवपूर्वक लक्ष ठेवून त्यांना कसे वाचवले याचा हा इतिहास तुम्हाला नवीन वाटला असेल, आवडला असेल, तर या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांना जरूर शेअर करा. व्हिडिओ लाईक करून कमेंट करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.